2024 च्या निवडणुकांचं मतदान संपलं. आता सर्वांना आस लागली आहे, थोडस निवडणुकांना जवळून पाहिलं आणि थोडस डाटा अनालिसिस केलं एका वॉर्डचा. दक्षिण मुंबई मतदारसंघातील एक वॉर्ड आहे, वॉर्ड मधील मी काही डाटा घेतला, त्याचा अनालिसिस केलं आणि त्याच एक डिक्रिप्ट वर्जन तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर रजिस्टर वोटर किती होते यादीप्रमाणे, तर 816. त्यामुळे टोटल अवेलेबल वोटर 20 मे 2024 रोजी किती होते. ह्यापैकी किती लोकांनी मतदान केलं तर कॅल्क्युलेट करू शकतो की किती पर्सेंट लोकांनी त्या दिवशी त्या वॉर्ड मध्ये मतदान केलं. तर बघा, ह्यानंतर माझ्या टीमने थोडीशी मतदार यादी चाळून बघितली आणि त्यातनं आम्हाला काय काय गोष्टी कळल्या त्या मी आता तुमच्या बरोबर शेअर करतो. टीमनी यांना सायंटिफिक दृष्ट्या डिवाइड केलेलं आहे 9 कॅटेगरीज मध्ये. प्रकारचे आम्ही 2 कॅटेगरीज केलेले आहेत. पहिलं म्हणजे अपडेट केलेलं आहे पण आतापर्यंत अजून इलेक्शन आयोगाने अप्रूव्ह केलेलं नाही, मी मतदान करणार नाही आणि मी अपडेट करणारच नाही. पण सर्वात खतरनाक मतदार कोण आहेत माहितीये का, जे टोटल कन्फ्युजन. नमस्कार, मी सॅडम. आजच्या व्हिडिओमधनं मी तुमच्याबरोबर इंटरेस्टिंग डाटा शेअर करणार. आधी एक डिस्क्लेमर देतो, 1 जून 2024 रोजी आपल्या 2024 निवडणुकांचं मतदान संपलं. आता सर्वांना आस लागली, त्याआधी एक्झिट पोल्सने एकदम धुमाकूळ घातलेला आहे सर्व मीडियावर. पण बघा, आता मी जो तुमच्या बरोबर डाटा शेअर करणार आहे ना, तो कदाचित मेन स्ट्रीम मीडिया तुमच्या बरोबर शेअर करणार नाही, कारण फार मायक्रो लेवलचा डाटा आहे. म्हणजे एका वॉर्ड पुरता कोण विचार करताना, त्यांना पूर्ण देश बघायचा आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ आहे ना, एक प्रकारे मी गाईड बनवलेला आहे कोणासाठी, निवडणूक आयोगासाठी, उमेदवारांसाठी आणि उमेदवाराच्या प्रतिनिधींसाठी. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. यावेळेला मी थोडस निवडणूक आयोगांना जवळून पाहिलं आणि थोडस डाटा अनालिसिस केलं एका वॉर्डचा आणि हा तुमच्या बरोबर शेअर करतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर पिक्चर कळेल. मस्त प्लॅन आहे. आणि उमेदवारांना खास करून ही गोष्ट का मला सांगायची आहे माहितीये का, कारण आपल्याला मेन स्ट्रीम मीडिया मधन आणि एकंदरीत जे लार्जर पिक्चर दिसतं ना, त्यापेक्षा ही गोष्ट फार वेगळी आहे आणि फार इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून ती पुढच्या वेळेला ती लोक सुधर. इन छोटे मोठे प्रोग्रामो से कितना कमा लेते. आणि अजून आपल्याला भारी आणि सशक्त निवडणुका घेता येतील म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करतोय. जरूर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. खास करून उमेदवारांनी, तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल ना तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा की मी उमेदवार आहे. आणि इलेक्शन कमिशन मधला कोणीही व्यक्ती पाहत असेल ना तर ECI मेन्शन करायला बिलकुल विसरू नका. नाही. बाकी तुम्हाला जर माझ्या बरोबर ऑफिशियली संपर्क साधायचा असेल तर ईमेल आयडी सुद्धा मी दिलेला आहे, जेणेकरून काय आपण ऑफिशियल रीत्या ह्या गोष्टीवर बोलू शकतो. बाकी तुम्हाला काय मदत लागली तर मी कायमच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. बघा, आता मी विषयाकडे वळतो. 20 मे 2024 रोजी मुंबईतील 6 मतदारसंघांसाठी मतदान झालं. बघा, ह्यापैकी दक्षिण मुंबई मतदारसंघातील एक वॉर्ड आहे, मी वॉर्डचा नंबर सांगणार नाहीये, त्याबदली मी XYZ असा उल्लेख करणार आहे. त्या XYZ वॉर्ड मधील मी काही डाटा घेतला, त्याचा अनालिसिस केलं आणि त्याच एक डिक्रिप्ट वर्जन तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. बघा, कशा प्रकारे जर आपण हा डाटा डिक्रिप्ट केला आणि प्रॉपर रीत्या अरेंज केला ना, तर आपल्याला खरोखर वस्तुस्थिती कळू शकेल. बघा, आधीच डिस्क्लेमर देतो, कोण जिंकणार आहे, कोण हरणार आहे, कोणाला किती मतदान मिळेल, कोणाला किती मतदान मिळणार नाही, या प्रकारचा इंटरेस्टिंग किंवा एक्साइटिंग फॅक्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार नाही, कारण हा एक्झिट पोलचा व्हिडिओ नाही. आत्ताच डिस्क्लेमर देतो, पण जे काही कळेल ना ते फार भारी असेल, ही एवढी माझी गॅरंटी आहे. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. बाकी एक्झिट पोल बद्दल सुद्धा व्हिडिओ येणार आहे, तो ह्या व्हिडिओचा पार्ट 2. इन्होंने कुछ गडबड पहले से कर रखी है कि इनको मालूम है कि हमें 400 मिलने वाले है कि नहीं, नाही तो इस तरह ज्योतिषी की तरह कैसे कह सकते हैं कि क्या मिल रहा है. तर बघा, या दक्षिण मुंबई मतदारसंघातील XYZ वॉर्ड मध्ये टोटल रजिस्टर वोटर किती होते यादीप्रमाणे, तर 816. त्यापैकी निवडणूक आयोगाने 11 लोकांना कॅन्सल म्हणजेच डिलीटचा रिमार्क दिला होता, त्यामुळे टोटल अवेलेबल वोटर 20 मे 2024 रोजी किती होते तर 805. मात्र ह्यापैकी किती लोकांनी मतदान केलं तर 455 लोकांनी मतदान केलं होतं. मग ह्या दोन फिगर्सवरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो की किती पर्सेंट लोकांनी त्या दिवशी त्या वॉर्डमध्ये मतदान केलं, तर हा आकडा मिळतो 56%. बघा, त्यानंतर मी आजूबाजूचे 4-5 वॉर्डचा डेटा घेतला ना, तर तो एव्हरेज 56 निघत होता. आणि यदा कदाचित तुम्हाला माहिती सुद्धा असेल की दक्षिण मुंबई मतदारसंघातून महाराष्ट्रातील सर्वात लोएस्ट मतदान झालं होतं, ते होतं जवळपास 48%. तर हे 455 मध्ये किती स्त्रिया होत्या आणि किती पुरुष होते असं जर तुम्हाला डाटा पाहिजे असेल तर बघा, 205
स्त्रिया होत्या ज्यांनी मतदान केलं आणि 250 पुरुष होते ज्यांनी मतदान केलं. मग आता किती लोकांनी मतदान केलं नाही हा आकडा तर तुम्ही काढू शकता मतदार यादीप्रमाणे, जी यदा कदाचित अपडेटेड मतदार यादी नव्हती असं मला तरी वाटतं. त्यामध्ये येते 350 लोकांनी मतदान केलं नाही, म्हणजे त्याचा जर आपण आकडा कॅल्क्युलेट केला तर आपल्याला पर्सेंटेज मिळतात 44% मतदारांनी XYZ नंबरच्या वॉर्ड मधनं मतदान केलं नाही. पण हा आकडा कितपत योग्य आहे की नाही हे मला तुम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगा, मी शेवटी तुम्हाला विचारेन ह्याबद्दल. तर बघा, ह्यानंतर माझ्या टीमने थोडीशी मतदार यादी चाळून बघितली आणि त्यातनं आम्हाला काय काय गोष्टी कळल्या त्या मी आता तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर बघा, आधी पुढे जाण्याआधी ना ह्या मतदारसंघाबद्दल काही फीचर्स सांगतो. पहिलं तर ह्या मतदारसंघामध्ये जर तुम्ही बघायला गेलात ना तर सर्वात श्रीमंत मतदार सुद्धा येतो आणि सर्वात गरीब मतदार सुद्धा ह्याच मतदारसंघामध्ये तुम्हाला मिळेल. इथे तुम्हाला महिला आणि पुरुष यांचं जे प्रमाण आहे ना ते 50-50% मिळू शकतं. आणि त्याच वेळेला भाषिक जर म्हणायचं झालं ना तर मराठी भाषिक यांचं प्रभुत्व आहे, त्याचबरोबर गुजराती भाषिक आणि इतर भाषिकांचं सुद्धा बऱ्यापैकी प्रमाण या मतदारसंघामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं. तर आता आपण येऊया अशा व्यक्तींकडे ज्यांनी मतदान केलं नाही. तर बघा, या दक्षिण मुंबई मतदारसंघातील XYZ नंबरच्या वॉर्ड मधनं जवळपास 350 लोकांनी मतदान केलं नाही. तर बघा, आमच्या टीमनी यांना सायंटिफिक दृष्ट्या डिवाइड केलेलं आहे 9 कॅटेगरीज मध्ये. पहिलं मयत, दुसरं लग्न, तिसरं स्थलांतर, चौथं मी मतदान करणार नाही, पाचवं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे, सहावं देशाच्या बाहेर असल्यामुळे, सातवं काम किंवा धंद्यामुळे, आठवं गव्हर्नमेंट ड्युटीजमुळे आणि नववं इतर. तर बघा, मयत झालेल्या व्यक्तींची गोष्ट अशी आहे, निवडणूक आयोग वेळोवेळी सर्वे करतं, आपल्याकडनं फॉर्म भरून घेतं आणि आपल्याला गोष्टी अपडेट कराव्या लागतात जेणेकरून मतदार यादीतून त्यांचं नाव कट केलं जातं. पण बऱ्याच वेळेला ही गोष्ट दिसलेली आहे की लोक ही गोष्ट दक्षतेने करत नाहीत आणि त्यामुळे त्यांची नावं तशी इलेक्शन मागोमाग इलेक्शन यादीमध्ये दिसून येतात. तर बघा, अशा प्रकारचे आम्ही 2 कॅटेगरीज केलेले आहेत. पहिलं म्हणजे अपडेट केलेलं आहे पण आतापर्यंत अजून इलेक्शन आयोगाने अप्रूव्ह केलेलं नाही. दुसरं म्हणजे अपडेटच अजून केलेलं नाही, म्हणजे मयत या कॅटेगरीमधले टोटल 60 मतदार असे आपल्याला सापडतात की ज्यांची नावं डायरेक्टली मतदार यादीमधनं डिलीट होऊ शकतात. त्यानंतर दुसरी कॅटेगरी येते ती म्हणजे लग्नाची. तर बघा, लग्न या कॅटेगरीमध्ये टोटल आपल्याला 5 कॅटेगरी मिळतील. पहिलं म्हणजे अपडेट केलेलं आहे पण अजून पुढे इलेक्शन कमिशनने प्रोसेस केलेलं नाही, त्यानंतर अजूनपर्यंत अपडेट केलेलं नाही किंवा आत्ताच लग्न झालेलं आहे. त्यानंतर मी अपडेट करणार नाही कारण माझ्याकडे अजून एक कारण आहे ना, घरी यायला माहेरी. अशा प्रकारचे आपल्याला 2 ते 3 व्यक्ती मिळतील पण ऐन वेळेला प्लॅन कॅन्सल झाला त्यामुळे त्यांनी मतदान केलेलं नाहीये. त्यानंतर मी मतदान करणार नाही आणि मी अपडेट करणारच नाही. पण सर्वात खतरनाक मतदार कोण आहेत माहितीये का, जे टोटल कन्फ्युज आहेत, नक्की माझं माहेरी रजिस्टर आहे मतदार यादीमध्ये नाव की सासरी. त्यानंतरची तिसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे स्थलांतराची. तर बघा, स्थलांतरामुळे सुद्धा काही मतदारांना मतदान करता आलेलं नाहीये. त्यानंतर येतात ते म्हणजे देशाच्या बाहेर असलेले नागरिक. ही आली आपली 4थी कॅटेगरी. ह्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 व्यक्ती सापडतीलच जे देशाच्या बाहेर कायम असतात त्यामुळे त्यांना कधीच मतदान करता येत नाही. तो सबसे पहले मुद्दा एंड एक्साइटमेंट वॉज वी केम फ्रॉम डॅलस. हम यूएस डॅलस से स्पेशली वोट करने के लिए आए हैं. दैट इज द मेन थिंग, क्योंकि 2 टर्म हमने मिस किया था. तो इस बार वी वर थिंकिंग कि जैसे ही डेट्स आई टिकट बुक करो और वोट करके आओ. त्यानंतरची कॅटेगरी ती म्हणजे मला मतदानच करायचं नाहीये, मी मतदानच करणार नाही, माझा विश्वासच उडालेला आहे लोकशाहीवरचा, की लोकशाही म्हणजे नक्की काय वगैरे अशा प्रकारचा युक्तिवाद करणार. कोण आहे लोक, कहां से आते हैं. त्यानंतर बघा, कितीही प्रयत्न करून सुद्धा नोकरीला सुट्टी देऊन सुद्धा त्यावेळेला अर्जंट काम येतं आणि मतदान करता येत नाही. अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला मतदार सापडले, कामाधंद्यामध्ये इतके व्यस्त होतात की त्याच दिवशी काहीतरी इम्पॉर्टंट काम येतं आणि त्यांना मतदान करता येत नाही. त्यानंतर बघा, पोस्टल बॅलेट आहे आपल्याकडे, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट आहे, या सर्व्या गोष्टींचा प्रोव्हिजन केलेलं असताना सुद्धा गव्हर्नमेंट जॉबमुळे काही व्यक्तींना मतदान करता येत नाही. आणि शेवटची कॅटेगरी म्हणजे कुठल्या तरी भलतंच साधंसं क्षुल्लक कारण देतात आणि मतदान करत नाहीत, असे सुद्धा तुम्हाला 2 ते 3 व्यक्ती मिळतील. मग ह्या 9 कॅटेगरींचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना तर टोटल 130 असे मतदार आपल्याला सापडतात ज्यांना मतदान करायचं होतं किंवा ज्यांनी मतदान करू शकले पण त्यांनी मतदान केलेलं नाही, त्यांना आपण ह्या मतदार यादीतून गाळू शकतो. किंवा निदान त्यापैकी 100 तरी मतदार असे आहेत त्यांची नावं दुसऱ्या मतदार यादीमध्ये ट्रान्सफर होऊ शकतील जेणेकरून हा 805 अव्हेलेबल मतदारांचा आकडा आहे ना तो कमी होईल आणि टोटल पर्सेंटेज ऑफ वोट वाढू शकतं. तर बघा, मी आधीच सांगितल्याप्रमाणे दक्षिण मुंबई मतदारसंघातील XYZ नंबरच्या वॉर्डमध्ये टोटल रजिस्टर्ड मतदार किती होते तर 816.
त्यापैकी इलेक्शन कमिशनने टोटल 11 डिलीटचा स्टॅम्प मारला. म्हणजे टोटल मतदार किती अवेलेबल होते 20 मे 2024 रोजी, तर ते होते 805. पण आता आपण ह्या ज्या 9 कॅटेगरीज मधनं कॅल्क्युलेट करून ती 130 ची फिगर काढली ना, ती सुद्धा ह्यामधनं जर आपण वगळली तर आपल्याला टोटल आपल्या फॉर्म्युलाप्रमाणे अवेलेबल वोटर्स किती मिळतात, तर 675. आणि टोटल 20 तारखेला किती लोकांनी मतदान केलंय, तर 455. म्हणजे ह्या 2 फिगरचं कॅल्क्युलेट केलं ना तर टोटल पर्सेंटेज वोट्सचे किती मिळतात, तर 67% मतदारांनी त्या दिवशी ॲक्च्युअलमध्ये मतदान केलं हे आपल्या फॉर्म्युलाप्रमाणे सिद्ध होतं. आत्ता जे उरलेले 33% लोक आहेत ना ज्यांनी मतदान केलं नाही, हे असे लोक आहेत ना त्यांच्याकडे अवेलेबल ऑपॉर्च्युनिटी होती मतदानाची, पण तरीही सुद्धा त्यांनी मतदान केलेलं नाही. अशा लोकांना काय करायचं ना ते आपण पुढे बघू, पण निदान ह्या 130 तरी मतदान आयोगाने आणि त्याचबरोबर उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी काम केलं पाहिजे, जेणेकरून जो आकडा आहे ना तो नीट आपल्याला दिसेल किंवा नीट जगासमोर येईल. आणि हा जो टॅग लागलेला ना की दक्षिण मुंबई मतदारसंघातून सर्वात कमी प्रमाणावर मतदान झालं ना, तो सुद्धा टॅग निघून जाईल. तर बघा आता मी तुमच्या बरोबर भावनिक मेसेज शेअर करणार, कारण आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की खोट नक्की कुठल्या मतदारांमध्ये आहे. कारण ऑपॉर्च्युनिटी असताना सुद्धा जर 33% लोक मतदान करत नसतील म्हणजे खोट नक्कीच त्यांच्यात आहे ना. कारण निवडणूक आयोगाने एकदम उत्तमरित्या सर्व गोष्टी प्लॅन केल्यात आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी वर्क सुद्धा झाल्या आणि त्याचमुळे आजपर्यंत लोकशाही टिकली आणि सक्सेसफुल रित्या एवढा मोठा जो निवडणुकीचा संसार आहे ना तो चालवायचा म्हणजे ही काही खाऊची गोष्ट नाही. कारण बघा तुम्ही रील्स मधनं पाहिलंच असेल की कशा प्रकारची लोक असतात ती. म्हणजे काही लोकांनी ईव्हीएम वर पेट्रोल सुद्धा ओतलं होतं ह्या वेळेला. ईव्हीएम पर्यंत कॅमेरा कशा प्रकारे घेऊन गेले ना, हाच सर्वात मोठा माझ्या मनातला प्रश्न आहे. त्याचबरोबर उमेदवार किती निरनिळ्या प्रकारचे होते ना. म्हणजे मी ह्यावेळेला एकाच नावाची 2 उमेदवार बघितले होते आणि एकाच जे चिन्ह होतं ना ते सरळ होतं, तर त्या उमेदवारांनी तशाच प्रकारचं उलट चिन्ह घेतलं. त्याच वेळेला जी रॅप सिस्टम उमेदवारांनी काढली होती, चल थोडा आवाज आणि दे ब्रो, चल आवाज वाढव आणि या मिनी जाधव भाई खाळा मॉडेल गाजे आता देश तू गाजव. हा जे टेक्नॉलॉजी बरोबर कसं प्रकारे अपडेट करायचं ना हे या उमेदवारांकडनं शिकलं पाहिजे होतं. पण एकंदरीतच या प्रचारामध्ये गाजलेल्या गोष्टी होत्या त्या म्हणजे जाता जाता एकच गोष्ट सांगतो, त्या 33% लोकांना ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्यासाठी तुमच्यासाठी कॅज्युअल गोष्ट होती तुम्ही मतदानाला नाही. जरी तुम्ही उमेदवार तुम्हाला आवडत नसेल तरी नोटाचं ऑप्शन तुमच्याकडे होतं. पण सर्वात जास्त कोणाचा तुम्ही विचार केला पाहिजे होता माहितीये का, 24 तास अन्न आणि पाणी सुद्धा त्यांना घ्यायला मिळालं नाही अशा सरकारी कर्मचाऱ्यांचा. आणि आपल्या पोटामध्ये अन्न आणि पाणी नसताना सुद्धा त्यांनी सतर्कता दाखवून ह्या ज्या निवडणुका पार पाडल्या ना, अशा त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचा तुम्ही विचार केला पाहिजे होता. कारण त्यांच्याचमुळे ह्या निवडणुका अतिशय यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल त्यांचं कामच आहे ते, पण कामाच्या पण पलीकडे जाऊन काम करणारी ही देव माणसं आहेत आणि त्यांच्याचमुळे आपली ही लोकशाही टिकून आहे. त्यांचा तरी विचार करा आणि पुढच्या वेळेला मतदान करायला बिलकुल विसरू नका. खास करून त्या 33% लोकांना सांगायचंय, कारण अपंग होते ज्यांनी मतदान केलं किंवा आजी आजोबा होते त्यांनी मतदान केलं, पण त्यांच्याच बरोबर अशीही व्यक्ती होत्या ज्यांनी मतदान केलं ज्यांची मानसिक स्थिती सरळ नाही. 33% लोकांनी त्यांच्याकडनं तरी शिकलं पाहिजे आणि पुढच्या वेळेला मतदान केलं पाहिजे एवढीच विनंती. आणि त्याचसाठी आम्ही व्हिडिओ बनवतोय. बाकी एक्झिट पोल बद्दलचे इंटरेस्टिंग फॅक्ट मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, म्हणजे तो ह्या व्हिडिओचा पार्ट 2 असेल. त्यासाठी कनेक्टेड राहायला बिलकुल विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कळवा आणि ईमेल आय डी वर सुद्धा कळवू शकता. आणि इलेक्शन कमिशन मधला कोणी व्यक्ती हा व्हिडिओ पाहत असेल किंवा उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी सुद्धा हा व्हिडिओ पाहत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. आणि तुम्हाला ह्याबद्दल काय मदत पाहिजे असेल तर ईमेल आय डी वर तुम्ही माझ्याबरोबर संपर्क साधू शकता. बाकी हर हर महादेव आणि इलेक्शन कमिशन आणि सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा. तुम्ही यशस्वीरित्या ही निवडणूक पार पाडलात म्हणून बाकी रिझल्ट साठी बेस्ट ऑफ लक. एक्झिट पोलचा आता विचार करू नका, रिझल्टच्या दिवशी सर्व गोष्टी क्लिअर होतील. रशियन मिलेंगी, रशियन सबको मिलेंगे.